जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा मणेगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक व्हॉट्सअप वर्गामध्ये मी नवनाथ विष्णू सांगळे सर सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचं स्वागत करतो इयत्ता दुसरीचा नियमित अभ्यास दिवस चौथा आज आपण भाषाविषयातील चित्रवाचन म्हणजेच चित्रकथा बघणार आहोत आपल्यासमोर काही चित्र दाखवली जातील त्या चित्राचं सर्वांनी निरीक्षण करायचं आणि त्या चित्रावरून गोष्ट तयार होते का ते बघायचं चला तर मग बघा मांडी घाला व्यवस्थित बसा सर्वांनी चित्राचं निरीक्षण करायचे आपल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे लोभी कुत्रा चित्र बघ आणि गोष्टीच्या शेवटी काय घडलं असेल त्याचा विचार कर आणि गोष्ट पूर्ण कर या अगोदर आपली ही गोष्ट झालेली आहे या गोष्टीचा सरावसुद्धा झालेला आहे जून महिन्यात पण झाला आहे आणि सितो अभ्यासमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या चित्र वाचून गोष्ट तयार करणे आणि गोष्ट पूर्ण करणे याचा आपण सराव घेतलेला आहे मग आपल्यासमोर चित्र दिसतंय बघा पहिल्या चित्रात काय दिसतंय बघा एक कुत्रा आहे आणि तो कुत्रा दिसतोय बघा अजून काय दिसतंय सांगा बरं चित्रामध्ये कोण सांगतं सांगा बरं काय दिसतंय बरोबर घर दिसते अजून काय दिसतंय बघा झाडं दिसत आहे अजून काही दगड दिसत आहे अजून काय दिसतंय बघा बरं बरोबर गवत दिसतंय झाडाच्या पाठीमागे काय दिसतंय बघा बरं सांगा बरं कोण सांगतं छान ढग दिसत आहे आणि आकाश दिसतंय आता मी मागे सांगितलं ढग वेगळे आणि आकाश वेगळं ढगाचा रंग सफेद असतो काळसर असतो किंवा राखाडी असतो पण आकाशाचा रंग मात्र निळसर आकाश आकाश आकाशी असतो आकाशी रंग असतो कसा असतो आकाशी म्हणून आकाश आणि ढग याच्यामध्ये गफलत करायची नाही आकाश आणि ढग एक नाही ढग वेगळा आणि आकाश वेगळं मग या चित्रामध्ये कुत्रा आहे झाडं आहे घर आहे गवत आहे आकाश आहे ढग आहेत मग आपण या चित्राकडे पाहून गोष्ट तयार करू शकतो बघा त्या कुत्र्याच्या चेहऱ्याकडे जर बघितलं तर आपल्याला दिसतंय की कुत्र्याला काय लागले आहे भूक लागली आहे त्याला जेवायचं आहे आणि तो इकडे तिकडे भटकतो आहे तेवढ्यात काय झालं बघा आता आपण गोष्ट तयार करतोय बरं का पुढच्या चित्रात बघा पुढच्या चित्रामध्ये काय दिसतंय रे बरोबर काय दिसतंय की आपला जो कुत्रा आहे जो उपाशी आहे त्याला काय भेटले आहे भाकर भेटली आहे गोल भाकर आहे बघा बरोबर अजून पाठिंबा काय दिसतंय बघा झाडं दिसतंय अजून काय दिसतं सांगा बरं बरोबर पाणी दिसतंय म्हणजे एक तर तो तलाव असेल किंवा नदी असेल पाण्याच्या पलीकडे काय दिसतंय छान डोंगर डोंगराच्या वर काय दिसते बघा वर अ आ, 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 आ नाही काय आहे ढग आणि ढगाच्या पाठीमागे आहे आकाश मग बघा तुम्हाला चित्रात दिसते की त्या कुत्र्याला काय सापडली आहे भाकर सापडली खूप भूकेलेला होता कुत्र्याला भाकर सापडल्यावर आनंद झाला आणि आनंद झाल्यानंतर कुत्र्याने ती भाकर तोंडात घेतली आणि तो निघाला भाकर तोंडात घेऊन जात असताना त्याला वाटेत नदी लागली आणि नदीवर जो पूल आहे बघा आपण मग चित्रामध्ये बघितलं काय कुत्रा भाकर घेत होता तेव्हा पाठीमागे बघा नदी बघितली तिसऱ्या चित्रामध्ये बघा कुत्र्याच्या तोंडात भाकर आहे पाठीमागे नदी दिसत आहे डोंगर दिसत आहेत तुम्ही बोट ठेवायचं झाड दिसत आहे ढग दिसत आहे आकाश दिसत आहे मग आता हा कुत्रा नदीजवळ आल्यानंतर तो नदीजवळ असलेल्या लाकडी पुलावर येऊन पोचला आणि लाकडी पूल च्या साह्याने नदी ओलांडत होता आणि नदी ओलांडत असताना त्याच्या तोंडामध्ये त्याला जी भाकर सापडली ती भाकर तशीच आहे मग आता पाचव्या चित्रात काय झाले बघा दिसतंय पाचव्या चित्रामध्ये पुलावरून जात असताना कुत्र्याला एक गोष्ट दिसली काय दिसली पाण्यामध्ये त्याच्यासारखा दिसणारा सेम टू सेम कुत्रा आहे आणि त्याच्याही तोंडात भाकर आहे बघा आता गोष्टीतला जो कुत्रा आहे त्याच्या तोंडात भाकर आहे पाण्यामध्ये जो कुत्रा आहे त्याच्या तोंडात तोंडात भाकर आहे आता इथून पुढे गोष्ट तुम्हाला तयार करायची मग काय झालं भाकरीचं पाण्यातला कुत्रा पुलावरच्या कुत्र्याला काय म्हणला असेल पुलावरचा कुत्रा पाण्यातील कुत्र्याला काय म्हणला असेल आणि शेवटी कुत्र्याला भाकर मिळाली की नाही मिळाली कुत्र्याची फजिती झाली का काय झालं असेल ते मात्र तुम्ही गोष्ट पूर्ण करून त्याचा व्हिडिओ करून पाठवायचा आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर गोष्ट सोपी आहे पाच चित्र दिले आहेत सहावं चित्र तुम्हाला मनाने तयार करायचं आहे गोष्टीचा शेवट तुम्ही करायचा आहे तुम्हाला वाटलं गोष्टीचा शेवट छान छान करायचा आहे तर तुम्ही छान छान करू शकतात तुम्हाला वाटलं कुत्र्याला भाकरच नाही मिळवून द्यायची तरी तुम्ही तशी गोष्ट तयार करू शकतात आता गोष्ट मात्र तुम्ही तयार करायची तुमच्याकडे पाच चित्र आहेत सहावं चित्र बघा इथं कोरं दिलेलं आहे तिथे म्हटलंय काय शेवटी काय घडलं असेल ते तुम्ही सांगा बरं की नाही मग हे तुम्ही पूर्ण करायचं आहे मग आता उदाहरण द्यायचं झालं बघा एक मुलगा शाळेत चालला होता खूप पाऊस पडला होता चिखल होता आणि चालता चालता चिखलात पुढचं तुम्ही तयार करायचं एखादी गोष्ट अर्धवट असली की ती तुम्हाला पूर्त पूर्ण करता आली पाहिजे मग गोष्ट पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे भरपूर शब्दसंपत्ती पाहिजे तुमचं वाचन पाहिजे मग शब्दसंपत्ती आपण वाढवली पाहिजे आपल्याला गोष्ट तयार करण्यासाठी आपल्या मनातील विचार भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याला शब्दाची गरज असते मग ही गोष्ट तुम्ही तयार करत आहात आणि लवकरच ती गोष्ट तयार करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवत आहात मी तुमच्या या अभ्यासाची वाट बघत आहे किंवा तुम्हाला दुसरं एखादं चित्र भेटलं ती आरजवळ गोष्ट असेल तीसुद्धा तुम्ही पूर्ण करून आपल्या ग्रुपवर पाठवू शकता पुढे आपला विषय आहे मॅथमॅटिक्स गणित आज नियमित अभ्यास चौथ्या दिवसामध्ये आपण गणित विषयातच बघणार आहोत लेट्स हँडल जिओमॅट्रिक शेप्स लेट्स हँडल जिओमॅट्रिक शेप्स चला लेट्स म्हणजे चला लेट्स म्हणजे काय चला हँडल म्हणजे हाताळणे हँडल म्हणजे हाताळणे स्पर्श करून पाहणे उचलणे त्याला म्हणतात हँडल जिओमॅट्रिक म्हणजे भूमितिक किंवा भूमिती आणि शेप्स म्हणजे आकार मग चला हाताळू भौमितिक आकार म्हणजे भौमितिक आकार आहे आता याच्या अगोदर आपण भौमितिक आकार बघितले कशात बघितले सांगा बरं बरोबर भाज्यांमध्ये बघितले बरोबर आपण एक कविता बघितली होती लेट्स फाईन शेप्स बरोबर चला शोधूया आकार इथे सुद्धा काय करायचे हाताळायचे आहेत मग बघा आपण गाजर बघितलं गाजराचा आकार बघितला कोणासारखा होता कुकुंबरचा आकार बघितला तो कसा होता दंड गोलासारखा होता है की नाही त्याच्यानंतर वेगवेगळे आकार बघितले आपण ब्रिंजलचा आकार बघितला तर तसंच इथे सुद्धा आपल्याला शेप्स बघायच्या आहे मग बघा टेबलावर काही वस्तू ठेवलेल्या आहेत तुम्हीसुद्धा तुमच्या घरातल्या काही वस्तू घ्यायच्या आणि त्या टेबलावर ठेवायच्या जमीन एक छोटासा टेबल घ्या टेबल नसेल हरकत नाही फरचीवर ठेवा घरातल्या वेगवेगळ्या वस्तू ठेवा ठेवल्या कमीत कमी दहा पंधरा वस्तू तरी तुम्ही ठेवायच्या आहे मग इथेसुद्धा टोबल्यावर टेबलावर वस्तू ठेवलेल्या आहेत काय काय ठेवलेले आहेत सांगा बरं मग काय काय ओळख तुम्हाला बरोबर बॉल किती बॉल आहेत बघा बरं मोजा बरं किती आहेत बरोबर थ्री बॉल आहेत बॉल आहे अजून काय आहे टोपी आहे कार्डशीटची बनवलेली टोपी आहे जशी विदूषक घालतात ना विदूषक म्हणजे जोकर तशी आहे अजून काय आहे खोका आहे बरोबर अजून मिठाईचा बॉक्स आहे काढाची पेठीचा बॉक्स आहे आहे की नाही वेगवेगळ्या वस्तू आहेत मग आता आपण या वस्तू निरीक्षण करायचं त्या टेबलावर ठेवल्या आहे त्यांच्याकडे बघायचं तुम्ही सुद्धा घरातल्या वस्तू गोळा करायच्या त्याचं निरीक्षण करायचं आणि काय म्हटलं आहे बघा मग लेट्स कलेक्ट चला जमा करू लेट्स म्हणजे चला कलेक्ट म्हणजे जमा करणे मग काय जमा करू मॅच स्टिक बॉक्स काढायची पेटीचा बॉक्स बघा त्याचं शेप्स बघा त्याचा आकार बघा कसा आहे सर्कल आहे ट्रँगल आहे रेक्ट्रँगल आहे क्यूब आहे कसं आहे ते बघा नंतर काय बघा कर्टन ऑफ टूथपेस्ट टूथपेस्टचं जे खोकं आहे कर्टन ते बघा म्हणजे कागदी खोक्या खोकं जे आहे ज्याच्यामध्ये आपली आपली दात घसण्याची टूथपेस्ट असते ते खोकं बघा मिठाईचा बॉक्स आहे मिठाई आवडते की नाही तुम्हाला मग मिठाईचा बॉक्स आहे तो पण मग त्याचे शेप्स जसे असतील सारख्या शेप्स असेल ते एका ठिकाणी सर्कल करायचं मग सर्कलवाल्या वस्तू एका ठिकाणी ट्रँगलवाल्या वस्तू एका ठिकाणी त्यांना रेक्टँगलवाल्या वस्तू एका ठिकाणी क्यूबच्या आकाराच्या वस्तू असतील तर त्या एका ठिकाणी ठेवायच्या असे वेगवेगळे गट करायचे मग बघा इथे मॅस्ट मैश्... मॅस्टिक बॉक्स आहे बॉक्स आहेत कर्टन ऑफ टूथपेस्ट आहे मिठाई बॉक्स आहे वॉटर बॉटल्स आहेत पाण्याच्या बॉटल्स आहेत ज्यांचा आकार सिलेंडरसारखा असतो आहे की नाही आपण बघितलं कुकुंबरचा आकार सुद्धा कसा होता सिलेंडर सारखा होता त्यानंतर बॉल ऑफ डिफरंट साईज वेगवेगळ्या आकाराचे बॉल आहेत चेंडू आहेत बरोबर आणि अजून काय आहे अ क्लॉन्स कॅप कार्डशीटची बनवलेली टोपी आहे अजून काय बघा अँड पाइप मेड ऑफ कार्ड पेपर पाईपाचा पेपरचे बनवलेले पाईप आहेत पाईप कसा असतो आपला आपण विहिरीत पाणी भरण्यासाठी तो विहिरीत बघा पाईपलाईन केलेली असते किंवा नळानं जे पाणी येतं तो पाईप असतो ना तसं गोल केलेलं आहे मग इथे ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आपल्याला काय करायच्या आहेत त्याचा वेगवेगळा संच करायचा आहे समान आकाराच्या वस्तू वेगवेगळ्या करायच्या सर्कलची वेगळी ट्रायंगलची वेगळी रेक्टँगलची वेगळी स्क्वेअरची वेगळी क्यूबची वेगळी अशी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तुम्हाला शॉर्टिंग करता आल्या पाहिजे शेपनुसार मग तुमच्याकडे टेबलावर ठेवलेल्या वस्तूपैकी वस्तू जरी नसली तरी चालेल पण वेगवेगळ्या वस्तू एकत्र करा आणि त्याचं वेगवेगळ्या प्रकारे शर्टिंग करा आणि त्याचा शर्टिंग करत असतानाचा व्हिडिओ बनवून आपल्या ग्रुपवर पाठवा याचा उद्देश काय आहे की तुम्हाला शेप्स ओळखू आल्या पाहिजे कोणती वस्तू कोणत्या शेप्समध्ये आहे मग बघा आपण समोसा खातो समोसाचा शेप्स कसा आहे बघा बरं ट्रॅंगलचा आहे जिलेबी खातो आपण जिलेबी कशी आहे सर्कलसारखी आहे बरं की नाही सोनपापडी खातो आपण सोनपापडी कशी आहे क्यूबसारखे आहे बरोबर म्हणजे आपण जे पदार्थ खातो ना त्या पदार्थांमध्ये सुद्धा शेप्स लपलेले आहेत तुम्ही ते शोधायची कोणत्या शेप्सचं कोणता पदार्थ आहे कोणती वस्तू आहे ई तर नक्कीच अशा वस्तू गोळा करा घरातल्या त्याचं सर्टिंग करा वस्तू गोळा करून ठेवल्यानंतर आणि सर्टिंग करत असतानाचा व्हिडिओ मात्र आपल्या ग्रुपवर बनवून पाठवायचा सगळे मुलं व्हिडिओ बनवून पाठवतात सगळे मुलं अभ्यास करतात त्याबद्दल सगळ्या मुलांचं कौतुक पुढे बघा नंतर आपला पुढचा विषय आहे आजपासून आज आपण नवीन उपक्रम सुरू करतोय आपल्या उपक्रमाचं नाव आहे माझा सराव माझा उपक्रम मग याच्यामध्ये काय शिकणार आहोत आपण याच्यामध्ये आपण भाषा आणि इंग्रजी याचा वाचन सराव घेणार आहोत भाषा आणि इंग्रजी याचा वाचन सराव घेणार आहोत लेखन सराव मात्र तुम्हाला घरी करायचा आहे कारण कोरोनामुळे सध्या शाळा उघडत नाही आहे जेव्हा शाळा उघडेल तेव्हा आपण शाळेत अभ्यास करूच पण आता मात्र तुम्हाला लेखन काम हे घरी करायचं आहे मग इथे आपण काय करणार आहोत वाचन करणार आहोत मग माझा सराव माझा उपक्रम यामध्ये आपण भाषा इंग्रजी आणि मॅथमॅटिकचे सुद्धा जे जे पायाभूत ज्ञान आहे त्याची उजळणी त्याचा सराव करणार आहोत मग याचा उपयोग काय होईल माझा सराव आणि माझा उपक्रम लक्षात येत आहे हा घेतल्यानंतर तुमची जी शब्दसंपत्ती आहे मी वारंवार सांगतो शब्दसंपत्ती वाढवा शब्दसंपत्ती वाढवा मग कुठून वाढवायची कुठून शब्द मिळवायचे वा, शब्द वा। कुठे सापडतील काही काळजी करू नका आपल्याकडे आपण वेगवेगळे वेग शब्द वाचन घेणार आहोत मग चला तर मग सगळ्यांनी व्यवस्थित बसा आणि माझ्या मागे तुम्ही शब्द वाचायचे आहेत बरोबर मग बघा आकार इथे जे आकार दिलेले आहेत या आकाराचा सराव आपण केलेला आहे ज्यांचा सराव राहिला असेल त्यांनी वहिवर या आकारांचा सराव करायचा आहे लक्षात बघा हे अर्धवर्तुळ आहे पूर्व पूर्वगामी आपलं पहिले आहे वरच्या दिशेने अर्धवर्तुळ वर्तुळ खालच्या दिशेने अर्धवर्तुळ पूर्वगामी अर्धवर्तुळ दक्षिणगामी अर्धवर्तुळ गोल आडवी रेष तिरपी रेष अशा प्रकारे सर्व शे आकारांचा तुम्हाला सराव करायचा आहे तुम्ही जर आकारांचा सराव केला नाही तर तुमचं अक्षर गिडमिड गिडमिट गिडमिड गिडमिड येईल तुम्हालाच तुमचं अक्षर वाचता येणार नाही म्हणून अजूनही तुम्ही लहान आहात तुमच्या हाताला जर चांगलं वळण लागलं तर तुमचं अक्षर छान येईल सुंदर येईल जर तुम्ही कंटाळा केला तर तुमचं अक्षर कसं येईल खराब येईल गिशमिड गिशमिड येईल आलं लक्षात मग ज्यांचा सराव राहिला असेल त्यांनी तो सराव करायचाच आहे पण ज्यांचा सराव झाला आहे त्यांनीसुद्धा दोन तीन पानं याचा सराव करायचा आहे सराव करताना ज्या वाट्या आहेत त्या बघा त्या वाट्यांचा योग्य सराव करा मग वाट्यांचं तोंड दक्षिणेकडे असेल तर दक्षिणेकडे करा उत्तरेकडे असेल तर उत्तरेकडे करा पूर्वेकडे उत्तरे असेल तर पूर्वेकडे पश्चिमेकडे असेल तर पश्चिमेकडे गोलवाटी तिरपी रेष आडवी रेष याचा योग्य सराव करा सराव दुर्गीओ पण करायचा आहे आणि चार रेगी ओळीत पण करायचा आहे चार लाईनमध्ये शेवटची जी लाईन आहे खालची तिचा वापर करायचा नाही चार लाईनमध्ये आकार काढताना मात्र फक्त पहिल्या तीन लाईनमध्येच काढायचं आहे मी वारंवार वारंवार सांगतोय त्याचं सा कारण असते की चार रांग लाईनमध्ये ए बी सी डी काढताना बरेचसे मुलं चुका करतात यात चुका होऊ नये म्हणून मी वारंवार सांगत आहे आ, चला मग आपण अक्षर वाचू आता इथे जे अक्षर दिले आहेत ते आहेत आकारानुसार आता अंकल्पित जे अक्षर दिले आहेत ते साधे शेज क्रमवार दिलेले आहेत इथं मात्र क्रमवार नाही इथं कसे आहेत आकारानुसार चला तर मग आहे तया आता आपण वाचायला सुरुवात करत आहोत चला रेडी मांडी घातली व्यवस्थित बसा रेडी स्टडी कराय सुरू गो म्हणा मग मा व बोट ठेवा पहिल्या ओळीत व म व च्या आकाराचे शब्द आपण वाचणार आहोत म्हणा मा व ब क ल पहिला जो संच आहे आपला परत एकदा व ब क ल जसे चार्ट दिला आहे जसा तक्ता दिला आहे तसे शब्द आपल्या वहीत लिहायचे आहेत आपल्याला इथेही लक्षात दुसरा गट आहे बघा ट चा आपण शब्द वाचू अक्षर वाचू ट म्हणा मागे ट ठ द क्ष परत एकदा ट ठ ढ द, द।, द। क्ष पुढची तिसऱ्या ओळीत बघा प प सारख्या आकाराचे शब्द बघा माझ्या मागे म्हणा प श परत एकदा प श चौथ्या ओळीत बघा काय आहे बरोबर र मग र सारखे जे शब्द आहेत र आकाराचे साम्य असणारे माझ्या मागे म्हणा र स श परत एकदा र स श त्याच्यानंतर बघा य यच्या आकाराशी साम्य असणारे शब्द म्हणा य थ ख पुढच्या वेळीत बघा ड डच्या आकाराशी साम्य असणारे ड झ ह पुढच्या घ वेळीत आकाराशी साम्य असणारे शब्द माझ्या मागे म्हणा ग ध छ च पुढच्या ओळीत बघा ग च्या आकाराशी साम्य असणारे शब्द ग म भ न त याचा वाचनाचा सराव करायचा आहे आपल्याला शब्द वाचता पण आले पाहिजे अक्षरं आणि लिहिता पण आली पाहिजे जर तुम्हाला ही अक्षरं वाचता आली तरच तुम्हाला अक्षर, अक्षर वाचनापासून शब्द वाचणं हे करता ए मग याचा सराव करायचा आहे लेखनाचा सुद्धा खाली सुद्धा परत शब्द आहे बघा ज चा आकार साम्य असणारे ज म्हणा माझ्या मागे ज ज्ञ पुढे बघा उ चा आकार सम्य असणारे उ म्हणा उ उ, उ।, उ।, उ। पुढे बघा अ अच्या आकारशी साम्य असणारे शब्द अ म्हणताय ना अ आ आम आहा ॲ ओ, ओ, की नाही आणि इतर शब्द जे आहेत ए म्हणा ए आई रू, आणि लु लक्षात अशा प्रकारे या सर्व समान आकाराच्या शब्दांचा सराव करायचा वाचन सराव करायचा लेखन सराव करायचा वाचत असतानाचा व्हिडिओ काढायचा आपल्या ग्रुपवर पाठवायचा मग इथे काही शब्द आहेत असे शब्द आहेत की ज्यांना शब्दांना काना मात्रा उकार काही नाही साधे शब्द आहे मग साधे शब्द कोणते बिगर काना मात्रा असणारे काना नहीं, मात्रा नहीं, नहीं, इसे। इसे नाही मात्रा नाही उकार नाही काहीच नाही मग माझ्या मागे म्हणा आपण वाचतोय शब्द आहे लक्ष चला तर मग करायची सुरुवात बोट ठेवा मोठ्याने म्हणायचे लाजायचं नाही मोठ्याने म्हणायचं करायची सुरुवात एक शब्द एकदाच म्हटला जाईल पुन्हा पुन्हा आता रिपीट होणार नाही कोणीही थांबायचं नाही आता आपली वासनाची सुरुवात होत आहे चला मग जय ईद ऊत ऊ एक कप कच कट कफ कर, 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 कर पहिली ओळ वाचून झाली दुसरी ओळ आता गड गर घट घन घन घर चढ च छत तट तन तप तह तळ थर दम धर दक्ष धड नट यम यश, रथ लक्ष वर, सन क्षण क्षय खग बोट ठेवा पक्ष पर पण धर यक्ष यश यज्ञ बग अक्ष च टप, हे झाले आपले पहिल्या पानावरचे शब्द सगळ्यांनी अतिशय सुंदर म्हटले मोठ्या आवाजात म्हटले आता आपण पुढच्या पानावरचे शब्द घेणार आहोत शब्द खूप आहेत त्याच्यामुळे आपण थांबणार नाही आहोत पान संपल्यानंतरच थांबणार आहोत पुढचे शब्द घेऊ आपण चला तर मग आहे लक्ष चला करायची सुरुवात म्हणा मागे सगळ्यांनी कंटाळा करायचा नाही कळ कक्ष खत खल अज्ञ गय गल गळ चल सत्र सर जड जळ छळ जग, जप जर जल जव, वर, नळ पद भय मद, नट ढ रस लयलसट खर भट, भक्ष भय मन मत, मस, मळ पळ बस श्रम न झळ उर सर शह वन लय भर नत्र ढप छान अतिशय उत्तम म्हणले हे आपले दुसऱ्या पानावरचे झाले पुढच्या पानावरचे शब्द आपण वाचू कंटाळा करायचा नाही सराव करायचा आहे कारण आपल्याला काय व्हायचे हुशार व्हायचे आणि आपल्याला जर हुशार व्हायचा असेल तर खूप मेहनत करावी लागेल खूप कष्ट करावे लागेल ला बरोबर नाही तुम्ही बातमी ऐकली असेल नीरज चोप्रा या युवकाने भाला फेकेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं कोणी दिलं नीरज चोप्रा नाव परत माझ्या मागे म्हणा नीरज चोप्रा मग त्यांनी किती मेहनत केली किती कष्ट केले संपूर्ण जगामध्ये भालाफेकमध्ये त्याचा एक नंबर आला तुम्ही जेवढे कष्ट कराल तेवढं तुम्ही हुशार व्हाल चला मग तिसऱ्या पानावरचे शब्द आपण वाचतोय मागे वाचा मोठ्याने वाचायचे मला ऐकू आलं पाहिजे सुरू अमर अटक अढळ अक्षर इतर उखळ उगम उदय उलट एक कडक कवच कळप कळस खडक गगन गबर गरज गदल, गवत गवई चटई नजर जवळ ढकर तरफ दगड दळण धड नवर नवस पकड पचन भगर भजन मगर यमक रबर लहर लक्षण वचन वजन शरण शतक पुढची ओळ सरळ सहज हळद कहर कपट खबर गरम गजर गमन घटक छगन तिसऱ्या पानावरील जे शब्द आहेत ते तीन अक्षरे आहे मागचे शब्द दोन अक्षरी होती आता पुढच्या पानावर पुढच्या पानावर सुद्धा पुन्हा तीन अक्षरी शब्द आहेत चला तर मग पुढच्या पानावरचे शब्द आपण वाचू आहे तयार सर्वजण चला वाचू करायची सुरुवात चला कढई रसद कबर कलह नरम झलक तरफ दौद अपक्ष दळण उघड चपळ चमक चरण नगर बदक अक्षय सकस सफल तरस अचल ऋषभ बघा थोडा अवघड शब्द आहे ऋषभ म्हणा परत एका ऋषभ चला पुढचा शब्द पपई पळस बचत अजय जनक रक्षक सबळ वचक अजब सक्षम सश्रम सडक सतत सनई समई मलम एकक रयत भडक भरड बरड मलई जवस, जहर जळण जठर इसम उदक उधई उबळ अटळ अयन कसम या पानावरचे तीन अक्षरी शब्द आपण वाचलेली आहेत चला पुढच्या पानावर पुढच्या पानावर बघा काही दोन अक्षरी शब्द आहेत काही तीन अक्षरी शब्द आहेत आणि काही चार अक्षरी शब्द आहेत चला तर मग आपण हे शब्द वाचूया करायची सुरुवात आई आदर आपण आश्रम पपई पळस बचत बटन रक्षण गमक ठळक पटई शहर धरण डबल घटक अक्षय इतर सरस सनद सधन सखल पुढची ओळ वहन वलय वदन वखर अवगत उपपत अडसर अवसर वळचण मरगळ भरकन, पुढची ओळ मलमल हरकत उडबस उपकरण उववन, एकदम अपयश अवजड अवयव अथरट अजगर अडचण अडगळ हदबद अवघड चटकन चंचन मऊ मऊ हळहळ उतरण कसरत या पानावरची सुद्धा आपण चार अक्षरी शब्द तीन अक्षरी शब्द दोन अक्षर शब्द वाचले याच्यामध्ये एक पाच अक्षरीसुद्धा शब्द होता मग पाच अक्षर शब्द कोणता होता उपकरण उपकरण पाच अक्षरी शब्द होता आपण हे शब्द वाचले आहेत पुढेसुद्धा परत शब्द आहेत बघा चला आपण पटकन वाचू मजा येते ना तुम्हाला थोडा कंटाळा येईल पण कंटाळा करायचा नाही मजा आली पाहिजे चला तर मग परत वाचा माझ्या मागे परवड कळकळ झटपट टरफल तळमळ उभयचर एकवचन कडवट कळकळ सॉरी कळवळ कलकल कणकन कणखर गडबड गलबत झकप झटकन टर्फल टनकन, टन टकमक डगमग, तनफन खटपट खटमल खलबत खसखस चकचक खनखन खड़खड़ खड़ खड़बड़ खड़खड़, क्षणभर तगमक फजगत मखमल लवकर हरदम हगवन कचकच कटकट कसकस कभर करडई बघा आपली शब्दसंपत्ती किती वाढत आहे आप आपल्याकडे आपण याच्यातले काही शब्द यापूर्वी ऐकले असतील पण काही शब्द आपण ऐकलेले सुद्धा नसतील नवीन नवीन शब्द आज आपल्याला ऐकायला वाचायला भेटत आहे म्हणून आपली शब्दसंपत्ती काय होणार आहे वाढणार आहे चला पुढचे शब्द वाचू आपण चला माझ्या मागे म्हणा कंटाळा करू नका गणपत गलबल गणमन गजपन घर घर चळवळ छनछन थै थं थपकत दरवळ नीट बसा मांडी घाला मोठ्याने म्हणा वर बडबड धडपड एकजण बळकट धडधड उडवस, अवलक्षण पडघम उपवन उपनगर आगमन आचरण आठवण अमराई, इतरत्र उतराई क्षणभर एकमत नकळत ओलसर ऐक खाऊ बघा इतकी शब्दसंपत्ती आपल्याली वाढलेली आहे आपण याचा काय करायचं आहे सराव करायचा आहे हे शब्द आपल्या वहीत लिहून काढायचे आहे मग हे शब्द लिहून काढण्यासाठी तुम्ही याची प्रिंट पण काढू शकता याची प्रिंट काढून तुम्ही त्याचा सराव करू शकतात याचे मी पी डी एफ प्रिंट आपल्या ग्रुपवर टाकणार आहे त्याची जर तुम्ही प्रिंट काढली तर तुमचा वाचन सराव पण होईल आणि लेखन सराव पण होईल पण हो व्हिडिओमध्ये माझ्या मागे म्हणायला विसरायचं नाही माझ्या मागे म्हटल्यामुळे तुमचा अजून सराव होईल कोणता शब्द कसा वाचायचा कसा म्हणायचा हेही कळेल शब्दसंपत्ती वाढेल मग इथं काही वाक्य दिलेली आहेत बघा अशी वाक्य आहेत की ज्याला काना मात्रा वेलंटी उकार नाही मग बघा आपण वाचूया माझ्यामागे वाचा आई सरबत कर पुढचं वाक्य नयन लवकर चल म्हणताय का सगळे का मी एकटाच म्हणतोय तुम्ही म्हणत नाही असं करू नका माझ्यामागे म्हणा पुढचं वाक्य म्हणा अजय धरण बघ भरत चटई उचल शरद लवकर उठ कसरत कर अजय आता चित्र आहे बघा काय कसलं चित्र आहे बघा बरं दिसते का कसलं चित्र आहे सांगा बरं बरोबर कसलं आहे रे बॉल आहे बॉलला मराठीत म्हणतात चेंडू मग कसं होईल शब्द बघा वाक्य वाचा अजय चेंडू पकड म्हणा माझ्या मागे अजय चेंडू पकड पुढचं वाक्य बघा जय काय बघा बरं काय आहे रे फुल बरोबर की नाही मग काय वाक्य होईल जय फुलात कलर भर बरोबर की नाही किंवा चित्रात पण म्हणू शकतात पुढे बघा पुढचं वाक्य करण काय आहे बघा बरं काय दिसतंय रे दिसतंय का सर्वांना काय दिसतंय बघा बरं बरोबर कुलूप आहे आहे की नाही मग करण कुलूप उघड पुढचा शब्द बघा आई काय दिसतंय बरोबर काय रे आंब्या आहेत मग आई आंब्याचा रस कर तुम्हाला आवडतो का मला सुद्धा आवडतो आहे की नाही आंब्याचा रस मग आपण कोणाला सांगतोय आईला काय सांगतोय म्हणा आई आंब्याचा रस कर पुढे बघा काय आहे श्रवण बरोबर पतंग उडव आहे राहता तुम्ही श्रवण पतंग उडव बरोबर की नाही पुढे बघा आता इथे रिकामी जागा आहे तिथे आपण शब्द टाकू रिषभ दळण आन रिषभ दळण आन पुढे बघा काय आहे यज्ञ काय आहे बघा बरोबर फुगे यज्ञ फुगे धर यज्ञ फुगे धर पुढे बघा अमर वजन उचल म्हणता येईल सगळे मोठेने म्हणा अमर वजन उचल पुढची ओळ फरहान चटई आन पुढे बघा पवन चटई पसर पुढचे ओळ भरत मदत कर बरोबर नाही मग असे हे काना मात्र वेलंटी उकार नसलेले साधे शब्द आणि साधे वाक्य आज आपण बघितले इतके वाक्य शब्द बघितले की आपल्याकडे शब्द संपत्ती वाढणार आहे फक्त साधे शब्द आता आपल्याला साधे शब्द लिहायला लावले ना तर आपण किती लिहितो चार लिहितो पाच लिहितो मग हे शाद शब्द शादे शब्द आपल्याला आता शाद्या शब्दांचा काय मिळालाय खजिना मिळालाय काय मिळालाय खजिना ज्या खजिन्याचा वापर करून आपली शब्दसंपत्ती आपण वाढवणार आहोत ज्याची जास्त शब्दसंपत्ती ना मोठी ना, ना तो जास्त श्रीमंत मग पैशाने श्रीमंत का नाही ज्याची शब्दसंपत्ती जास्त त्याचं भाषेवर प्रभुत्व जास्त त्याला भाषण करताना लिहिताना वाचताना निबंध लिहिताना कविता करताना शब्दसंपत्ती जर जास्त असेल तर अडचण येत नाही म्हणून आपण काय करणार आहोत इंग्रजी असेल भाषा असेल या विषयाची जास्तीत जास्त शब्दसंपत्ती आपल्याकडे जमा करणार आहोत आणि आपण शब्दसंपत्तीचे मालक होऊन श्रीमंत होणार आहोत तुम्हाला व्हायचं ना श्रीमंत मग जास्तीत जास्त शब्दसंपत्ती तुम तुमच्याकडे पाहिजे मग तुमच्याकडे किती शब्द आहेत मग आता तुम्ही हा जो आपला उपक्रम आहे माझा सराव माझा उपक्रम याच्यामध्ये वेगवेगळे शब्द तुम्हाला भेटतील आणि तुमची शब्दसंपत्ती वाढेल मग हे शब्दसंपत्ती वाढण्यासाठी काही शब्द पण मी शेवटी दिलेले आहेत बघा आता शब्दा हे शब्दाचं वाचन आपण घेत नाही पण इथे सुद्धा बरेचसे शब्द आहेत तसेच सचित्र बालमित्र अंकल्पी आहे तर सचित्र बालमित्र अंकल्पी जर बघितली तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला साधे शब्द भेटतील आपलं जे मराठीचं पुस्तक आहे ते मराठीचं पुस्तक घ्या भाषाविषयाचं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काना मात्रा वेलांटी उकार नसलेले शब्द शोधून काढायचे वर्तमानपत्र असेल जुनं एखादं पुस्तक असेल तर ते पुस्तक घ्या त्या पुस्तकामध्ये सुद्धा मात्रा वेलांटी उकार नसलेले शब्द शोधायचे वहीत लिहायचे म्हणजे जिथून जिथून शब्द मिळतील ना तिथून तिथून शोधायचे वहीत लिहायचे शब्द समजून सुद्धा घ्यायचे आपण काय लिहितोय हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे मग साध्या शब्दांचं वाचन मग तुम्ही काय करायचे साधे शब्द लिहून काढायचे त्याचा वाचनाचा सराव करायचा आणि वाचत असतानाचा व्हिडिओ आपल्याकडे बनवून टाका पाठवायचा आहे मग मला बघायचे कोणाची शब्दसंपत्ती जास्त आहे कोण किती वेळ शब्द वाचतो साधे शब्द कोणाकडे जास्त साधे शब्द आहेत ते मला बघायचे आहेत प्रयत्न करा वर्तमानपत्र आपलं दुसरीचं पुस्तक मी पाठवलेले तक्ते सचित्र बालमित्र अंकल्पी जिथून जिथून मिळेल तिथून तिथून साधे शब्द शोधायचे वहीत लिहायचे त्याचा वाचनाचा सराव करायचा वाचत असतानाचा व्हिडिओ बनून आपल्या ग्रुपवर पाठवायचा मग आज आपण काय शिकलो बघा आज आपण शिकलो चित्रकथा चित्रावरून कथा तयार करणे इथं कथा दिलेली होती चित्र दिलेली होती कथेचा शेवट मात्र तुम्हाला करायचा आहे आणि तुम्ही काय शेवट केला आहे तुम्हाला कथा सांगून पूर्ण करून त्याचा व्हिडिओ बनवून पाठवायचा आहे एक लोभी कुत्र्याची गोष्ट पूर्ण करायची त्याचा व्हिडिओ बनवून पाठवायचा दुसरं घ या चित्रात दाखवल्याप्रमाणे वेगवेगळ्या भौमितिक आकाराच्या वस्तू खर्चीवर टेबलावर किंवा बेडवर मांडायच्या आणि सारख्या आकाराच्या वस्तूचे गट तयार करायचे आणि त्याचा गट तयार करताना असतानाचा व्हिडिओ बनवून पाठवायचा आहे गोष्टीचा व्हिडिओ आणि शेफ्सचे शॉर्ट करत असतानाचा व्हिडिओ त्याच्यानंतर आपण वेगवेगळा आकार शिकलो हो आहोत आणि वेगवेगळ्या आकारापासून बनणारे वेगवेगळे शब्द एका गटात टाकलेले आहेत त्याचा वाचन सराव करा लेखन सराव करा आणि साधे शब्द वहीत लिहून ते वाचनाचा व्हिडिओ बनवून टाकायचा आहे वाचनाचा व्हिडिओ बनवून पाठवा किंवा तुम्हाला काही साधे शब्द येत असतील पुस्तकाची गरज नसेल तुम्ही स्वतः जरी सांगितले तरी चालेल पण मात्र मला अभ्यास पाहिजे आजपर्यंत तुम्ही अभ्यास करतच होता आणि इथून पुढे सुद्धा करणार आहातच तर याची पी डी एफ मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवणार आहे त्याचीसुद्धा तुम्ही प्रिंट काढू शकता आलं लक्षात याचा सराव तुम्हाला वाचता येते की नाही मी तुम तुम्हाला एक दिवस शाळेत बोलावणार माझ्याकडे या प्रिंट काढलेल्या असणार आणि हे शब्द मी तुम्हाला वाचायला लावणार आहे मी मुलांचे गट करून मुलांना शाळेत बोलवणार आणि त्यांचा वाचन सराव त्यांना काय येतं आहे काय येत नाही कोणती ये कविता येते बेरीज करता येते का वजाबाकी करता येते का शेस ओळखता येतात का कविता म्हणता येतात का हे सगळं तपासणार आहे एक तर शाळेत तपासेल किंवा तुमच्या घरी येऊन तपासेल मात्र आता तुमचा अभ्यास मी चेक करणार आहे शिवाय वहीत तुम्ही काय अभ्यास केला ती वहीसुद्धा आता तुम्हाला शाळेत घेऊन यायची वहीत केलेला अभ्यास पण दाखवायला आणायचा आहे बनवलेले व्हिडिओसुद्धा पाठवायचे आहेत आणि वाचनाचा सराव करायचा आहे साधे शब्द जास्तीत जास्त वाढवा त्याचा वाचन सराव करा तुम्हाला जास्तीत जास्त शब्द वाचता आले पाहिजे साधे शब्द शोधा आज आपला माझा सराव माझा उपक्रमामध्ये आपण घेतले आहेत साधे शब्द तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे पण आता व्हिडिओ मोठा होणारच कारण आपण पूरक जो उपक्रम आहे तो राबवत आहेत आपल्या वर्गासाठी वाचन प्रकल्प हा जो आहे माझा सराव माझा उपक्रम हा घेणं गरजेचं आहे कारण मराठी इंग्रजीची शब्दसंपत्ती आपली जास्तीत जास्त वाढली पाहिजे लहान वयातच जर जास्तीत जास्त इंग्रजी मराठीची शब्दसंपत्ती वाढली तर पुढच्या वर्गांमध्ये मोठ्या वर्गामध्ये तुम्हाला अडचण येणार नाही तर मित्रांनो आजचा घटक इथे संपला पुन्हा भेटू नवीन घटकासह तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित रहा धन्यवाद